मंद्रू पोलीस स्टेशन येथे ऑपरेशन परिवर्तन बैठक संपन्न. एपीआय थेटे यांनी घेतली दोन गावे दत्तक. जिल्ह्यात हातभट्टीच्या भट्ट्या समूळ नष्ट करून त्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन राबविण्यात येत आहे. ज्या गावात हातभट्टी आहे अशी गावे पोलीस अधिकाऱ्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर खुद्द पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुळेगाव तांडा हा गाव दत्तक घेतले आहेत. मुंद्रू पोलीस स्टेशन हद्दीतील हातभट्टी विकणाऱ्या नागरिकांची ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुंद्रूचे सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांनी हातभट्टी विकणाऱ्या नागरिकांना सन्मानजनक व्यवसायाकरिता माहिती सांगून तरुण मुलांनी भविष्यात अशा अवैध कृत्याकडे आकर्षित होऊ नये असे आवाहन यावेळी केले. मंद्रूप हद्दीतील मंद्रूप व माळकवटा ही दोन गावे मंद्रूपचे सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांना दत्तक देण्यात आली आहेत अशी माहिती थेटे यांनी प्राइम मास्टर नोचांशी बोलताना दिली. आज माननीय पुलिस अधीक्षक मैडम श्रीमती सातपुते मैडम यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन परिवर्तन एक नवीन योजना सुरू झाली आहे. यामध्ये जी काही पोलीस ठाणे हद्दीतील जी काही अवैध हातभट्टी विक्री करणारे हातभट्टी तयार करणारे शेंदी तयार करणारे इत्यादी जी काही गुन्हेगार आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत त्यांना या ऑपरेशन परिवर्तनांतर्गत त्यांना बोलवून घेऊन त्यांची सर्व माहिती घेऊन हातभट्टीशिवाय त्यांना इतर कुठला पर्याय त्यांच्या दैनंदिन आर्थिक गरजेसाठी उपलब्ध करून देता येईल का याबाबतची पाहणी करून घेण्याकरिता आज रोजी मंदूर पोलीस ठाणे येथे जी काही हातभट्टी विक्री करणारे जी काही व्यक्ती होत्या त्या सर्वांना आज पोलीस ठाणे येथे बोलवून घेण्यात आले होते. माननीय मॅडम यांनी जी काही सूचना किंवा जे काही मार्गदर्शन केलं आहे त्या परिस्थितीनं सर्व त्यांना त्या सूचना समजावून सांगितल्या आहेत. त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्या परिस्थितीनं या ऑपरेशनअंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या ऑपरेशनअंतर्गत पूर्ण वरिष्ठ पातळीपासून सर्व खालील पोलीस अंमलदारपर्यंत सर्वांना काही ठिकाणी दत्तक दिली आहेत काही गावे दत्तक दिली आहेत. त्यामध्ये मंदूर पोलीस ठाण्याअंतर्गत वैयक्तिक मला मुंद्रूप तसेच माळकोटे ही दोन महत्त्वाची ठिकाणी मला दिलेली आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील काही अधिकारी आहेत काही पोलीस अंमलदार आहेत तसेच पोलीस ठाणेकडील आमचे PS आहेत असे सर्व लोकांना त्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि यापुढे एकच ऑपरेशन राहील ते ऑपरेशन परिवर्तन जेणेकरून पूर्ण पोलीस ठाण्यात देतील हातभट्टी विक्री पूर्णतः बंद करण्यात येईल.